बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथून। विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित लांडेवाडीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे। यावेळी चेअरमनपदी शंकर मार्तंड शेवाळे तर व्हाईस चेअरमनपदी सखाराम मणाजी विश्वासराव यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अडलराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली। या प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव अडलराव पाटील, शंकर शेवाळे, सखाराम विश्वासराव, तुकाराम शेवाळे, रामदास आढळराव, दणेश शेवाळे, दादाभाऊ निसाळ, किसन लांडे, भिकाजी बोकडभाऊ साहेब, गेणूजी रासकर, संगीता शेवाळे, फुलाबाई हुले यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती जरे मॅडम आणि सचिव किशोर लोखंडे यांनी काम पाहिले। यावेळी उपसरपंच अंकुश लांडे, माजी उपसरपंच तानाजी शेवाळे, माजी उपसरपंच जानकुशेट पानसरे, व्यवस्थापक खंडेराव आढळराव, संचालक अशोक गव्हाणे, चेअरमन बबनराव गव्हाणे, महेंद्र शेवाळे, गोरक्ष निसाळ, नारायण लांडे, तुकाराम हसे उपस्थित होते। निवडून आलेले चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरोचे मोहसिन काठेवाडी यांनी, पाहूयात। आज ह्या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोन पदाधिकाऱ्यांची निवडणूक झाली होती। त्या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांनी, माझे सहकारी मित्र जे सगळे संचालक आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। मी त्या विश्वासाला पात्र राहील, त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो आणि मला यापुढे सुद्धा असंच सहकार्य करावं अशी अपेक्षा करून त्या ठिकाणी।